या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते आदरणीय प्राध्यापक विठ्ठल नामने सरांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी आम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने मार्गदर्शन बायन सोबत आणले ते पहिले शांत कर हे लहान लेकरं ज्यांचे त्यांचे ते आपल्याजवळ गेला वांदे ते झाले का बाप एकीकडे माय एकीकडे पुढे माय बोकडे दुसरे त्याला काही घेणं नाही आता हे ते ड्रोन वाला कोणीतरी सांगत होते विनाक मी त्याच्या पाशी गेलं ते पोरग पाहते मी कधी टीव्ही दिसणार तर कळकळीची विनंती आहे लहान लेकरं पहिले शांत करा आणि जर समजा लहान पोरग शांत झालं नाही बघा म्हणजे प्रश्न मी तुला विचारणार आणि तुला विचारणार प्रश्न आणि त्याचं उत्तर अपेक्षित करणार त्याच्या माईकडून बापाकडून कारण लेकर लहान आहेत त्यांचं काही चुकणं चुकायला दलित माय बापाचं रियालिटी आपल्याला समजून घेणं काळाची गरज आहे पहा लक्षात घ्या प्रथमतः हा जो काही कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला मला या ठिकाणी बोलवलंय पण बोलत असताना राज्य घटना कलम 19 नुसार जे काही बोलण्याचं स्वातंत्र्य मिळालंय त्या प्रत्येक महापुरुषांच्या विचारांचा जागर होणं काळाची गरज आहे आणि म्हणून कुठली तलवार न उघडता कुठला रक्तपात न करता केवळ भारतात नाही तर जगात ज्या माणसाचं नाव गाजलं ते शांततेचे उपासक महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध ज्यांनी या महाराष्ट्रात सदाचाराच्या विचारांचं सिंचन पेरलं ते राष्ट्रगुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता माझी जाऊ शर्दे किती झाली रयतेच्या दुःखाला पार नाही शर्दे किती झाली रयतेच्या दुःखाला पार नाही एरे शोभा पुन्हा जन्माला आता ज्ञानात तलवार उरली नाही आता ज्ञानात तलवार उरली नाही स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज युग धुरंधर शास्त्र पंडित स्वराज्याचे धाकलेधारी छत्रपती संभाजीराजे आरक्षणाचे कैवारी राजश्री शाहू महाराज युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद युवकांचे दुसरे प्रेरणास्थान शहीद आलम भगतसिंग दीड दिवसाची शाळा शिकून रसियाच्या कानाकोपऱ्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा ज्यांनी पायी चालून गाजवला ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रत्येकच समाज सुधारक आपला आहे आपण तेच वांदे आपलं नाव घेतलं का आपण आलडतो टाळ्या घेतो बाकी त्याला काहीतरी करतो इथं तर वांदे व्हायला ना त्याच्यावर बोलायचे मला नंतर हिट लिस्ट वर तुम्हीच आहेत माझ्या टाळ्या वाजवणारे सिट्या मारणारे त्याच्यावरच मी बोलणार आहे आदर्श राज्यकर्ते अहिल्याबाई होळकर महाराणा प्रताप संत सेवालाल महाराज संत भगवान बाबा महात्मा बसवेश्वर महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री 11 वर्ष 2 महिने 18 दिवस ज्यांनी मुख्यमंत्री पद सांभाळलं महाराष्ट्र हरित क्रांतीचे प्रणेते आणि ज्यांचं अलीकडे 2013 मध्ये महत्वाची गोष्ट 100व्या जयंतीनिमित्त आपण परभणी कृषी विद्यापीठाला ज्यांचं नाव दिलंय ते वसंतराव नाईक साहेब अज्ञानाचा अंधकार मिटून घराघरात ज्ञानाची प्रकाशज्योत पेटविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले खरे महात्मा महात्मा ज्योतिबा फुले आणि मला ज्यांच्यामुळे बोलता आलं तत्पूर्वी रात्री दिवसभर खराट्याने गावातील घाण साफ करून रात्री लोकांच्या डोक्यातील घाण साफ करण्याचं काम एका महापुरुषाने केलं संत गाडगे बाबा संत तुकडोजी महाराज माझ्या दाढीमध्ये जेवढे केस आहेत तेवढे या गोरगरिबांच्या लेकरांना शिकून मनुवाद्यांच्या छातडावर थया थया नाचवल्याशिवाय मी शांत बसणार नाही कर्मयुग भाऊराव पाटील आणि ज्यांच्यामुळे या ठिकाणी मला बोलता येते या ठिकाणी एक महिला जिथं या महिलेला फक्त महत्वाची गोष्ट चूल आणि मूल याच्या पुढे कुठलाही अधिकार नव्हता तिला सामान्य पद्धतीने गावामध्ये फिरण्याचा अधिकार नव्हता ती आपल्यापैकी एक पोरगी या ठिकाणी तहसीलदार होती या ठिकाणी या स्टेजवर विराजमान होते कुठंतरी बाजूला आर्यप बसतात त्या ठिकाणी कोणत्या जातीचं कोणत्या पंथाचं कोणत्या धर्माचं पण तो एक भारतीय आहे ते बसवण्याचं स्वातंत्र्य ज्या ग्रंथानं दिलं त्या ग्रंथाचे निर्माण करते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मग लक्षात घ्या काय नाव घ्यावं लागतं अरे चखरबंद साखरबंद तता तता तुटले तू ठोकताची दंड झाली गुलाम सारी मोकळे बा भीमा तुझ्या जन्मामुळे बा भीमा तुझ्या जन्मामुळे आणि सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या केवळ या महापुरुषांचे नाव घ्यायचे नाही तर ते नाव घेताना तुमचं काहीतरी कर्तृत्व लागतंय
इथं पृथ्वी नावाची एक मुलगी होती बा, कुठे ती तुम्ही रा बेटा कान घेऊ नको, ही पृथ्वी नावाची मुलगी आहे. तू किती लेच त्या नवीला आहे. आपल्याला आई वडील नसतील तर महत्वाची गोष्ट त्या दुःखाकडे पाहत नाही. ज्या दुःखाकडे पाहून आपण हे करतो ते दुःख आपल्याला मोठं करत असते. तू भाऊ इथं आहे, तू उद्या जरी म्हणली तर परिपूर्ण शिक्षणाची जबाबदारी तुही घालून नोकरी लागेपर्यंत नुसतं डायलॉग नाही ना. आजकाल तेच वाले गरिबीतून पुढे येतं, इथं भाषण ठोकतं ठोकतंय गरीबाची घ्या. ते करायचं नाही, तुमची भूमिका लागल. तुला जेव्हा यायचं उद्या म्हणली उद्या, इथून पुढे नोकरी लागेपर्यंत तो भाऊ खंबीर आहे. तो शिक्षण आपल्या विषय खाला असतो चालतंय. कारण मेन गोष्ट आहे, तिला आई वडील नाही तर मला बी नाही. दुःख ज्याचं त्यांना समजून घ्यावं लागेल ना. पण आपले वांधे काय, आपण गरीब हे गोकांडीवर घेतो श्रीमंतात वांधे तेच ना. गावाकडे पंगत असली पाहिजे, तू गावाकडे पंगत असल्यावर येळशी गावात पंगत असली, पंगत असल्यावर काय होते, व्हाईट शर्ट घालून एखादा नेता आला समजा, मी नाही एखादा नेता आला तर तू काय करतो, पहिल्यांदा बसायला तिथं जर नसेल चटई तू इकडून तिकडून ओढून आणतो. सर एक मिनिट, एक मिनिट साहेब काका दोन मिनिट, चटई टाकतो. चटई टाकल्या टाकल्या तुम्ही गडबड का असती, पत्रवळी आणायची रक्कम, पत्रवळी आणतो. पत्रवळी आणली आणली की लगेच ड्रोन ग्लास पुन्हा त्याही विचारतो, ए ए टगिया तू मधात जर डबल आता भरपटत आला तुला पशी येईल मी, जागेत बसला पाहिजे. आणि बाया मी तुमच्यावर बोलणार आहे 15 मिनिटं, त्यामध्ये लेकर माझा गुचूर गुचूर करू नका. मेन गोष्ट काय, आपण काय करतो, पत्र आण ग्लास आण त्याला विचारतो, त्याला जेवू घालतो. म्हणजे ज्याचा ऑलरेडी पोट भरलेलं आहे, ज्यानं अख्खा समाज उठलाय त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये आदर आहे. गावातलं एक पंक्तीचं उदाहरण आहे, त्याला आपण पत्रवाही टाकतो, ग्लास टाकतो, पाणी देतो, गरम पोळी विचारतो, भाजीचा रस्सा विचारतो. तिथंच आपला एक कधी बाप आहे जो शेतात राब राब राबतो, ज्यानं कधी कोणाचा रुपया खाणाऱ्या स्वाभिमानाची आगे, त्या आपल्या बापाला हातान पत्रवाही घ्यावं लागते, हातान जावं लागते. याचं कारण तेच आहे, आपण गरीब आहे आणि गोकंडीवर घालो श्रीमंतात. पण आपण गरीब आहेत, ज्या व्यथा आपण उपभोगल्या, जो त्रास आपण सहन केला, येणाऱ्या पिढीत तो त्रास इतरांना येऊ नाही याची चळवळ आपल्याला निर्माण करता आली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं, मला त्रास होईना पण येणाऱ्या काळात माझ्या पिढीला पुन्हा त्रास होणार नाहीये. चौदा तळ्याचा सत्याग्रह करताना बाबासाहेब आंबेडकरांनी व्हॉट्सअप ग्रुप केला का, ते ऍडमिन होते, त्यांना तो मेसेज पाठवला, उद्या येणार पाठवला होता का, कुठं फलक लावलं होतं, बॅनर लावलं होतं, नाहीये. अरे सर्वात महत्वाची गोष्ट आहे, अधिकार के लढाई में निमंत्रण भेजे नहीं जाते, जिसका जमीर जिंदा होता है वो खुद ब खुद चले आते. आपल्याला चळवळ निर्माण करायची, चळवळ निर्माण करत असताना आपल्या मनात तो राग आला पाहिजे, बाबासाहेब आंबेडकर आपला बाप त्या तळ्यात उतरला, पाणी पिल्याने सांगितलं मानवतेचा अधिकार आमचा आहे, इथून पुढे जे भी पाणी पिताना आडवे येतील त्याला आडवे केल्याशिवाय मी थांबणार नाही. लढाई ती होती. मग इथं जर आपल्यावर आपण गरीब आहेत, आपल्याला वाटलं बाबा ही व्यथा आहे, तर त्या व्यथेबद्दल आपल्याला लढता आलं पाहिजे. कधी आपल्या ताटात भाकर आहे, आपल्या दुडीत भाकर आहे, दुडीतली भाकर वाळणार आहे. आपल्या ताटात बी भाकर आहे, आपल्या दुडीत बी भाकर आहे. पण एक व्यवस्था आहे. आता तुमचं गाव असेल, एखाद्या गावामध्ये आपली एखादी आजी असते बा, तिचं पोरग असते, संध्याकाळी सातला पंगाट 92 येते, त्याचा बायकोर जीव आहे, माय बेजार आहे. आता आपण जयंत्या पुण्यतिथ्या साजरा करतो तेव्हा आपलं काम आहे की बाबा आपल्या दुडीत भाकर आहे आणि महत्वाची गोष्ट आपल्या ताटात भाकर आहे. पण ही व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेच्या ताटातही भाकर नाही, दुडीतही भाकर नाही, तर आपल्या दुडीतली भाकर वाळण्या अगोदर त्या ताटात पडली तर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिले त्याच्यात मूळ हेतू होता, तुम्ही माणूस बना बाकी काहीच बोलू नका, तो साध्य झाला. ते आपल्याला करता आलं पाहिजे. आणि ते आपल्याला करता येत नसेल तर भाषणं ठोकल्यानं काहीच होणार नाही. सर्वात महत्वाची गोष्ट ती आहे, हे भाषण ठोकल्यानं काहीच होणार नाहीये. आणि म्हणून कळकळीची विनंती आहे की तरुण पोरांना तर मी तर म्हणतो, पहिल्यांदा तुम्ही एक काम करा, आज आपल्याला काही लोकांनी ग्रहीत धरले, एक प्रश्न आहे, एक बारकिया किती ले तू, हा किती ले, तिसरी ले का, काहीच ताण घ्यायचं नाही, ताण ती हा बापाने हे का नाही, हे धुरे कोरापोरी पैसे फया फेडा फेडी ताण कोणाले, ते लहान लेकरांना काय ताण आहे, तर काहीच घेणं नाही, भाषण कोणाचे कयामुळे काय नाही. ते इथं बसल्या बसल्या पहिले तिकडे वाचायले काय काय नावं लिहिली, लाईट मोजायली, त्याला काहीच कळेल, त्याला काही ताण आहे का,
तान आमचा युवा पोर आले काल यांना 90 बांधली होती आज आपली बांधली काल त्यानं खरा घाव घातला होता आज आपली बारी आणि ते बाजूचा मित्र भी लेटे गेले ते म्हणते भिकारी आणि मी माझ्या कोणच खातो कधी कधी चाल जाईल हे आपले म्हणतात ना हे लहान लेकरू कुठलाही ताण नाही त्याला माहितीये सहज घरचे आले तर मग मी येऊन बसलोय काही बिघडायले का पण ते लहान आयुष्य डबल आपल्या नशिबात नाहीये कारण छान वाक्य कागद की कस्ती थी नदी का किनारा था खेलने की बस्ती थी दिल बचपन आवारा था हम कहां गए समझदारी की दुनिया में वो बचपन बहुत प्यारा था वो बचपन बहुत प्यारा था तर खूप छान त्यांचं आयुष्य आहे आणि हे आयुष्य असताना मी इथं उभ्या असलेल्या तरुण युवकांना एक कळकळीची विनंती करतो पोरो काय करायचं करा पण आपल्याला या राजकारणी लोकांनी गृहित धरलं न पाहिजे असं आपल्याला काहीतरी करावं लागेल एक प्रश्न आहे प्रश्नाला चार ऑप्शन आहेत तर आपल्याला ऑप्शन म्हणून पण राहायचं नाही नाहीतर आतापर्यंत आपल्या समाजाचा वापर हा कढीपत्त्यासारखा झाला तो कढीपत्ता महत्वाची गोष्ट गरम तेलात तळला जातो आणि जेव्हा खायच्या टायमाला बाहेरून फेकला जातो तर आपल्या समाजाचा युजाइन थ्रू तोच केलाय लोकांनी काय केलं माहितीये का आपल्या घरातल्या फोटोवरून आपली जात ओळखली आणि आपल्याला कुठे युज करायचं ह्या लोकांनी ओळखलं म्हणून आपल्याला थोडा बदल करायचा आहे का बदल करायचा आहे कारण हे परिवर्तन आपण आपल्या घरापासून सुरुवात करणार आहे आपल्या घरामध्ये फोटो दिसला छत्रपती शिवाजी महाराजांचा की बाहेरून येणारे दरिंदर काय करायला आपल्याला म्हणाले जय शिवराय आपल्याला वाटायले भेण आपलंच त्याला डायलॉग हल्ला जय शिवराय आपल्याला वाटायला भेण आपलंच आहे आपल्या इथं फोटो दिसला अहिल्याबाई होळकर जय मल्हार आपल्याला वाटायला भेण आपलंच आहे फोटो दिसला अण्णाभाऊ साठे जय लहूजी आपल्याला वाटायला भेण आपलंच आहे फोटो दिसला बाबासाहेब आंबेडकर मग तर इशेत नाही क्रांतिकारी जय भीम येरी एकदा निवडणुका झाल्यावर ज्या गध्याच्या तोंडात कधीच जय भीम येत नाही पण ते निवडणुका जवळ आल्यावर क्रांतिकारी जय भीम म्हणते कडक जय भीम म्हणते का या लोकांनी आपल्याला ग्रहित धरलंय आणि म्हणून आता आपल्याला परिवर्तन करायचं काय करायचं एखादं दलिंदर आपल्या घरात राजकीय व्यक्ती आहे तो आपल्या घरामध्ये एंट्री मारल्या मारल्या काय करायचं सध्या दोन लोक परेशान आहेत म्हणून पहिले या दोघांचे फोटो आजूबाजू लावायचे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर या दोघांचे फोटो आजूबाजू लावायचे बाहेरचं दलिंदर घरात आल्यावर कोणात गेलं पाहिजे आतलं पिणं नेमकं आहे कोणाचं आपलं आपल्याला बदलावं लागलं ते कोणात गेलं पाहिजे म्हणजे त्याला कळलं पाहिजे नेमकं मतदान मोह आहे का दुसऱ्याचे आणि हे जर आपण आता बदललं नाही तर होणार काय लक्षात घ्या तुम्हाला आतापर्यंत पहा कंत्राट भरती झाली शासनानं जाहीर केलं तुम्ही कुठलीही गोष्ट पहा जेव्हा राज्य घटनेचा भाग क्रमांक 3 हा राज्य घटनेचा भाग क्रमांक 3 हे मूलभूत अधिकार दॅट्स कॉल्ड फंडामेंटल राईट्स याला आपण मॅग्ना कार्टा असं म्हणतो तर हे राज्य घटनेचा भाग क्रमांक 3 मध्ये आहे कलम 19 पासून कलम 35 पर्यंत आहे मग याच्यामध्ये जर तुम्ही कलम पाहिली 13 कायदे करण्याचा अधिकार मग कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे बघा तर कायदे करण्याचे चार प्रकारचे कायदे असतात एक कायमस्वरूपी कायदे एक तात्पुरते कायदे आहेत एक वटू हुकूम आहे आणि एक अध्यादेश आहे पण या जगामध्ये पहिला कायदा काय झाला बाबा आपण तर या भारतामध्ये 562 राजे होते आणि प्रत्येक राजांची नीती वेगळी होती वागणं वेगळं होतं बोलणं वेगळं होतं कायदा वेगळा होता आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले की जर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य या भारतामध्ये असतं तर कदाचित मला राज्य घटना लिहायची गरज नव्हती पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक राजा दाखवा म्हणजे मला राज्य घटनेची गरज का पडणार नाही ते सांगा आणि मग लक्षात घ्या की बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 13 मध्ये कायद्याची व्याख्या सांगितली कलम 14 कायद्यासमोर सर्व समान आहेत मी मूळ मुद्दा का बोललो आपल्या समाजाचा फक्त वापर केला जातो कंत्राट भरती याच्या विरोधात रस्त्यावर येणारी जमात एकदा चेक करा धर्म एकदा चेक करा ती फक्त बाबासाहेबाची लेकरे बाकीचे काही घेणे नाही बाकीचे पिलावळ आहेत कुठल्या तरी पक्षाची सतरंजी उचलण्यात बेदार आहे कुठल्या तरी पक्षाचा रुमाल घातला आणि कुठला तरी नेता भोकांडीवर घेतला म्हणजे इथं आपल्याला फक्त युज अँड थ्रो करायचं जेव्हा संविधान म्हणलं संविधानावर अन्याय म्हणला हे बाबासाहेबाचे लेकरे पुढे बाकीचे सब बेकारचोट संविधान का फायदा लेंगे लेकिन संविधान पे कुछ आया नाही नाही आपला संविधान बहुतेक जाता क्या संविधानावर बहुतेक बदलते कोण सांगते आपल्याला आपल्या बाजूचं बेन जे आपल्या मोर्चात नसते कळतच नसते
आपल्याला लोकांनी ग्रहित का धरलं त्यांना माहित आहे ना, यांना ग्रहित धरता येते म्हणून धरलंय, पण आपल्याला बदल करायचा आहे. देवळे साहेब छान बोलू लागले, प्रॉब्लेम काय? अरे आपलेच लोक एकजूट नाहीत, आपण आपल्या माणसाला साथ देत नाही. जो माणूस खऱ्या अर्थाने आरोग्य सेवा मोफत देत असेल, येणाऱ्या काळात सत्ता पक्षीय भिक्षीय जर असं बाजूला जाऊ द्या, आपल्यातला माणूस आपल्यापैकी पुढे जाऊन आपल्याबद्दल तो कुठतरी बोलला पाहिजे, यासाठी अशा माणसासोबत राहणं काळाची गरज असते. का बाबा, तुमचा समाज आहे, समाजासाठी आपल्याला बोलता आलं पाहिजे. समाजासाठी बोलता येत नाही, समाजासाठी चालता आलं पाहिजे. समाजासाठी चालता येत नाही, समाजासाठी लिहिता आलं पाहिजे. समाजासाठी लिहिता भी येत नाही, समाजासाठी बोलता आलं पाहिजे. समाजासाठी बोलता येत नाही, समाजासाठी रस्त्यावर येता आलं पाहिजे. आणि समाजासाठी रस्त्यावर बी येता येत नसेल तर जी लोक आपल्या समाजासाठी रस्त्यावर येतात त्याच्या पाठीमागं उभं राहता आलं पाहिजे, तर आपला समाज प्रगल्भ होतो. काही जण आपल्यातला एखादा तरुण युवक असेल, समाजाची सेवा करायला त्याची इच्छा झाली, मला ग्रामपंचायतीची निवडणूक लढवायची, आपल्या बाजूचं भिकार चोट म्हणतोय जाऊ दे ना आपली गोष्ट आहे का राजकारण. नाही, युवक हे युवा वो नाही होते जो हवा के साथ बहते है, युवा तो होते जो हवा का रोग बदल देते. आपल्यात ती ताकद आहे. आणि राजकारणात आपण इंटरेस्ट का घ्यायचा, तर आपला बाप म्हणलाय शासन करती जमात बना. काय म्हटलंय? शासन करती जमात बना. का? अरे आपल्या घराच्या समोरची नाळी आहे, ती नाळी आपल्याला परावर्तित करायची, बदल करायचा, तर आपण डायलॉग मारल्याने होत नाही. आपल्याला तिथला काय व्हावं लागल? नगरसेवक व्हावं लागल, ग्रामपंचायत सदस्य व्हावं लागल. नाही तर व्हायले काय, दुखायले मसीच आणि इंजेक्शन द्यायला उभं घरी. प्रॉब्लेम तो आहे ना आपला. तर आपल्या दुःखाची नाळ आपण ओळखून तिच्यावर औषध आपण तयार करण्यासाठी आपले लोक पुढे गेले पाहिजे. पण प्रॉब्लेम काय, जुन्या काळात बाबासाहेबांचा त्रास झाला आपला तर काहीच. आपल्यातलं एखादं म्हणलं मी मायच म्हणती, यस्टीत काय कर मधात बस बरं, म्हणजे पुढून धडकलं तर पुढचे गेले पाहिजे, मागून धडकलं तर मागले गेले पाहिजे, पण तू वाचला पाहिजे. वारे माय, असं होईल का? आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट आहे की बाबा हे जे काही कंत्राटीकरण होतं याच्याबद्दल का बोललो आम्ही. राज्यघटनेमध्ये कलम 14 कायद्यासमोर सर्व समान आहे, पण कुठंतरी वाटतंय तो कायदा आपल्यासाठी खरंच समान आहे का? कलम 15 आहे धर्म वंशाचा तपंथ, यामध्ये भेदभाव नाही. म्हणजे एखादी शाळा, एखादं कॉलेज, एखादं महाविद्यालय, एखादं शैक्षणिक संकुल, एखादा बाजार, एखादी बाजारपेठ, एखादी जत्रा, एखादं सामाजिक कार्यालय, त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जातीवरून कोणी नाकारता येणार नाही. हे कलम 15 मध्ये लिहिलं तरी देखील कुठल्या गावामध्ये अरे भीम जयंती साजरी होऊ देत नाही, ही फार मोठी व्यथा आहे, हेही आपण लक्षात घेणं काळाची सध्या गरज आहे. का होत नाही बाबा? मग कलम 15 खरं पालन व्हायलंय का? कलम 16 आहे नोकरी प्रशासनामध्ये सर्वांना समान संधी. आपल्या देशात आहे का ह्या जातीचा माणूस ही नोकरी करू शकत नाही? नाही. प्रत्येकाला मुभा आहे, प्रत्येकाला संधी आहे. कलम 17